दसरा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बजाज नगरात सुरू झालेल्या नवीन सोने चांदी दुकानाचे उद्घाटन आमदार संजय शिरसाट आणि माजी आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. दसरा व दिवाळी सणाचे औचित्य साधून बजाज नगरात अत्याधुनिक जडणघडणीचे सोन्या चांदीचे दुकान वडगाव कोल्हाटी बजाज नगरचे माजी सरपंच संजय शहाणे यांनी साई ज्वेलर्स नावाचे दुकान सुरू केले असून त्याचे उद्घाटन रविवारी आमदार संजय शिरसाट माजी आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात माजी सरपंच संजय शहाणे यांनी आमदार संजय शिरसाट व माजी आमदार प्रदीप जयस्वाल यांनी नवीन दुकानासाठी शुभेच्छा दिल्यात. चांगला व्यवसाय करावा करत असताना आपल्या बजाज नगर या भागामध्ये सर्वसामान्य माणूस राहतो तर आपण सोन्यामध्ये काही कमी करता येणार नाही. ते बनवाईमध्ये थोडीफार कमी केली तर मला वाटतं आमच्या बजाज नगरच्या लोकांना थोडी मदत होईल. आनंदाची गोष्ट परत आपल्याला मनामधून धन्यवाद देतो. अनेक प्रोजेक्ट आपण या ठिकाणी चांगलं या बजाज नगरच्या लोकांसाठी चांगलं सही दिलं या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिल्याबद्दल बजाज नगरच्या सर्व नागरिकांचे आपण मनापासून धन्यवाद देतो. किंवा कोणताही व्यवसाय करत असताना मी माझ्या दुकानात चाललोय असं जेव्हा गिराकाला समाधान लाभेल त्या टायमाला खऱ्या अर्थानं त्याचं प्रगती होत. सोन्याचं दुकान आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे असलेले विश्वास. त्या दुकानात केलेलं माल जो आहे तो चोख असेल त्याबद्दल डाऊट नाही असं जेव्हा गिराकाला गॅरंटी पडते त्या टायमाला तो किती छोटा असो किंवा मोठा असो परंतु त्याचं गेल्याशिवाय राहते आणि संजय साने तो विश्वास संपादन करेल. आता त्याने यावेळी तालुका प्रमुख बप्पा दळपी रामकिसन शेळके बबन सुपेकर मीरा पाटील अधिक पाटील रमाकांत भांगे श्रीकांत साळे श्रीकृष्ण राठोड आदींची उपस्थिती होती.